Today we are going to start the solve example. Yesterday we complete up till now the example number 1 and 2. Now today we see the example number 3. Find the all trigonometric functions of the angle made by OP with x axis whose P's coordinate minus 5 and 12. ठीक है. Now solution of this. Let theta be the measures of the angle in standard position whose terminal arm passing through P having coordinate minus 5, 12. Means that is what? X is equal to minus 5, Y is equal to 12. Now R. P means R. Under root X square plus Y square. Means minus 5 square, 12 square. Answer become 25144 root 169 means 30. Okay. Hence, by using this, or we know the sine theta, angle is theta. Okay, trigonometric function theta with the measures and angle, corresponding angle. This one is what? Y upon x, y upon r. Value of y is nothing but 12 upon 30. Cos theta nothing but x upon r minus 5 upon 30. Okay. Tan theta nothing but y upon x. 12 upon minus 5 means minus 12 upon 5. Cot theta x upon y nothing but minus 5 upon 12. Sec theta 1 upon, sorry, r upon x. R means value of 13 upon minus 5. Answer become minus 13 upon 5. Okay. जेतो cot चा जाले, बगा, cos tan y upon x असा ठेवला, cot x upon y ठेवला, sec r upon x. Now cosec nothing but r upon y 13 upon 12. Okay, these are all values of trigonometric functions. Okay, okay. Example number 4. Sec theta is minus 3, theta between pi to 3 pi by 2. Then find the value of other trigonometric functions. Ata he example to meet the villa solole pakta gummat kai mahitega. दहावीला हा प्रकार नव्हता तुमच्याकडे. दहावीला फक्त तुम्ही 90 पर्यंत पाहत होते. आता कुठं पाहिलं तुम्ही 36 रचनातला अँगल आहे. ओके ना. जे आता दोघांमधला 10वी आणि 11वी मधला फरक लक्षात घ्यायचा. पा sec थीटा इज नथिंग बट माइनस 3. आता sec थीटा इन इथे म्हणायचं सिन्स किंवा अँड थीटा लाइज बिटवीन पाई 2 3 pi by 2. That is the third quarter. आता sec वरून आपल्याला काय काय काढता येईल. sec वरून आपल्याला ताबडतोब tan काढता येतो. मग आता व्हाट इज द रिलेशन बिटवीन sec एंड tan. तर 1 plus tan square theta is equal to sec square theta. ही आपल्याला रिलेशन माहिती आहे. ठीक आहे. मग sec tan काढू शकतो आपण. मग tan square theta is equal to sec square theta minus 1. आता हे जरी माहित नसेल तरी आपण जाऊ शकतो. तर इथे ठेवा किंमत. tan square theta is or sec square म्हणजे किती आलं minus 3 bracket square minus 1 म्हणजे आलं 9 minus 1 म्हणजे आलं 8. मग tan ची किंमत किती plus minus 2 root 2. 8 कसं लिहितात 2 root 2 कसं रे असं म्हणजे वर्गमूळात 8 हा नेहमी असं लिहिला जातो.
वर्गमूळात 4 गुणिले 2, 2 4 वर्गमूळ 2, 2 रूट 2 लिहिला जातो, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता यातलं प्लस का मायनस, मी तर म्हणायचं थीटा लाईज इन कोणत्या क्वाड्रंटमध्ये, थीटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन कसा असतो, हेन्स टॅन थीटा बिकम पॉझिटिव्ह म्हणजे 2 रूट. ओके, निगेटिव्ह उत्तर याचं येत नाही आणि म्हणून इथून पाठीमागं आपण निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार करत नव्हतो, कारण की आपला आपलं माहिती ऑल ट्रिग्नोमेट्री फंक्शन इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटची मर्यादा किती, 90 डिग्रीपर्यंत. आम्ही सगळे 90 डिग्रीपर्यंतच पाहत होतो, काटकोन त्रिकोण विचार करत होतो, म्हणून आपल्याला असा काही प्रश्न निर्माण झाला नव्हता. आता मात्र होणार आहे, कारण तुम्ही 360 आणि किती पण अँगलचं तुम्ही फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, आता आपलं काय म्हणलं येतं, टॅन मिळाला, सेक मिळाला, अजून सेक थिटा हा मायनस 3 का नाही, याच्यावरून आपल्याला याच्यापर्यंत जाता येऊ शकतं. कॉस पण फाइंड आउट करता येईल, कॉस थिटा नथिंग बट 1/sec θ, म्हणजे उत्तर येईल -1/3. कॉस मिळाला का आपल्याला काय मिळतो, टॅन आणि कॉस मिळाला की आपण साईन पण काढू शकतो, साईन थिटा नथिंग बट टॅन थिटा इंटू कॉस थिटा, टॅन थिटा किंमत केली आली 2√2 इंटू -1/3, म्हणजे आन्सर काय आलं, -2/√3. ओके, म्हणजे कोणाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, साईन थिटाची मिळाली. आता आपल्याला काय करायचं आहे, साईन थिटावरून कोसेक थिटा मिळाला, 1/sin θ नथिंग बट -1/-2√2/3 3/√2 असे कोसेकचे मिळाले. आता राहिलं कोण, कॉट थिटा, कॉट थिटा नथिंग बट 1/tan θ 1/2√2 झालं. कॉट मिळाला, साईन मिळाला, कॉस मिळाला, सेक मिळाला आणि टॅन मिळाला, सगळ्या ट्रिग्नॉमेट्री फंक्शनचे उत्तर या ठिकाणी झालेली आहेत. ओके, एक्झाम्पल नंबर 5, इफ द सेक एक्स इज 13/5, एक्स लाईज इन फोर्थ क्वाड्रन. ओके, फाइंड द फॉलोज ऑफ अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. चला सोल्यूशन, sec x is equal to 13/5, x lies in the fourth quadrant, x lies in fourth quadrant. इथून आता ताबडतोब पहिले cos काढून घ्या, cos x is 1/ काय, sec x means 1/13/5 means 5/30. कॉस वरून आपण साईन पण काढू शकतो, साईन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 - cos² x असं जाऊ, साईन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 - 5/13 ब्रॅकेट स्क्वेअर, 1 - 25/169, 169 - 25/169, 144/169 means sin square x nothing but 144/169, then sin x nothing but +-12/30. Ata which one is, we get here two answers, but which one is correct, tri to manacha, since x lies in fourth quadrant. And what is the sign of fourth quadrant in sin x? तर आपले इथे 100% निगेटिव्ह घ्यावं लागेल, पॉझिटिव्ह चालणार नाही, पॉझिटिव्ह फक्त फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये असतं, म्हणून हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये, म्हणून इथं sin x इज -12/30 नॉट पॉझिटिव्ह. बघा, हेच प्रॉब्लेम फोर्थ क्वाड्रंट वगैरे असं दिलं नसायचं आणि आपल्याला लावेल हा प्रॉब्लेम असायचा, परंतु आपण कोणत्या चरणात होतो, त्यावेळेस फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला पॉझिटिव्ह मिळाले, निगेटिव्ह घ्यायचा विषयच नव्हता आपल्याला. ठीक आहे, ओके, आता साईन मिळाला, कॉस मिळाला, आता साईन वरून कॉस एक काढू आपण, कॉस एक एक्स 1/sin x 1/-12/30 मीन्स -13/12. आता राहिला टॅन,
tan x. मगर मैं आता cos नहीं जालो मगर सी tan काढ़ ला cos काढ़ ला अनि मंगे लो मैं आता फक्त sin वरून cos sec वरून cos काढ़ ला मग sin काढ़ ला मग आता सगळे ट्रिग्नोमेट्री येतात तर sin x upon cos x sin x ची व्हॅल्यू किती -12 upon 13 cos x ची व्हॅल्यू किती 5 upon 13 13 13 गेट कॅन्सल -12 upon 5 cot x नथिंग बट cos x upon sin x 5 upon 13 upon -12 upon 13 उल्टे केलं तर असं तरी चाललं असं त्यांचं 13 13 गेट कॅन्सल -5 upon 12 दिस इज द व्हॅल्यू ऑफ ऑल कॉटेक्स आणि ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघा इथं काय मिळालं सुरुवातीला दिलंय मला सेक सेक वरून मी कॉस काढला कॉस वरून साईन काढला साईन वरून टॅन कोसेक काढला टॅन काढला आणि कॉट काढला सगळं ट्रिग्नोमेट्री फंक्शनची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला मिळाल्या ओके नाव एक्झाम्पल नंबर 6 इफ टॅन ए इज इक्वल टू 4/3 फाइंड द व्हॅल्यू ऑफ 2 sin A 3 cos A 2 sin A + 3 cos A ठीक आहे सोल्यूशन गिवन टॅन ए इज इक्वल टू 4/3 ओके आता टॅन एचे व्हॅल्यू सगळं ठेवायचे याच्यावरून साईन तुम्ही काढू शकता परंतु साईन काढण्यापेक्षा आपण इथंच काहीतरी जादू करू पुस्तकात दिल्याप्रमाणे साईन ए काढता येईल तसं काय अडचण नाही याच्यामध्ये साईन इन कॉस इन सगळंच इन काढता नाव 2 sin A - 3 cos A डिवाइड बाय 2 sin A + 3 cos A ठीक आहे मग आता याला काय करा सगळ्यांना सगळ्यांना कॉसने डिवाइड करा कॉस ए 2 sin A upon cos A - 3 cos A upon cos A अंशाला त्याला कसे डिवाइड केलं कॉस ए 2 sin A upon cos A + 3 cos A upon cos A ओके हे दोन एक महिना गेट कॅन्सल मग उत्तर काय आलं आपलं 2 tan A - 3 डिवाइड बाय 2 tan A + 3 ठेवा टॅन एची किंमत 2 × 4/3 - 3 2 × 4/3 + 3 आता उत्तर किती आलं 8/3 - 3 8/3 + 3 छेद समान करा 8 - 9/3 8 + 9/3 म्हणजे उत्तर आलं -1 3 गेले -1/17 ओके हे लक्षात येत नाही माझ्या घरी सोडवताना कॅमेरा बरोबर तिथं जात नाही म्हणजे बघा 10 4/3 अशा किमती ठेवल्या ह्याचा गुणाकार केला 8/3 इथं 8/3 मग आता इथं आपण छेद समान केला छेद समान करताना गेला गुणायचं राहतं 8 - 9/3 8 + 9/3 तिथे गेट कॅन्सल -1/17 ओके सोल्युशन इफ म्हणजे सेक थिटा दिलं आपलं रूट 2 आणि सांगितलंय थिटा विच इज ग्रेटर दॅन 3π/2 लेस दॅन 2π ओके 3π/2 आणि 2π म्हणजे कोणत्या चरण त्या 4th quadrant तर 3π/2 म्हणजे 270 डिग्री आणि 2π म्हणजे 360 डिग्री म्हणजे 4th quadrant ओके आता सेक वरून काय त्या काढता ना आपल्याला टॅन पण इन काढता सेक वरून टॅन काढा कसा काढणार आता आपण फॉर्म्युला पाहिलं टॅन स्क्वेअर थिटा नथिंग बट सेक स्क्वेअर थिटा -1 मग काय येतं टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे √2 ((-1) मग 2 - 1 मग आन्सर बिकम 1 टॅन स्क्वेअर थिटा 1 म्हणजे टॅन इज इक्वल टॅन थिटा इज इक्वल टू +(-1) आता कोणती व्हॅल्यू बरोबर आहे इथं म्हणजे सिन्स थिटा लाईज इन 4th quadrant म्हणून टॅनची कोणती थिटा कोणती प्लस चालेल का मायनस तर -1 चालते करेक्ट व्हॅल्यू -1 आहे दोन व्हॅल्यू जरी असेल तरी करेक्ट व्हॅल्यू कोणती -1 आहे ठीक आहे आता पुढे जायचंय टॅन म्हणाला आपल्याला याच्यात टॅन आहे आता टॅनवरून काय काढा कोस एक जायपर्यंत जायचं नाही का आपल्याला आता सेक वरून कॉस कॉस थिटा पण आपल्याला काढता येतो 1/6 थिटा
1 upon cala sec theta jake mother root 2 1 upon root 2 cos theta mala mata sin theta jake formula hai to tan theta into cos theta tan theta jake mother minus 1 cos theta jake mother minus 1 over 1 upon root 2 this sin jake mother minus 1 upon root 2 okay sin mein alag aaya to cos sec theta find out karte hain 1 upon sin theta उत्तर अलमा 1 अपॉन माइनस 1 अपॉन रूट 2 आंसर बिकम माइनस रूट 2 ओके आता सगळे वैल्यू मिळाले त्या फॉर्म्युला मध्ये मग आता तो फॉर्म्युला आपण विचारत घेऊ आता फॉर्म्युला इकडे लिहितो ओके काय येतो 9 9 म्हणायचं 1 प्लस tan थीटा प्लस cosec थीटा डिवाइड बाय 1 प्लस cot थीटा माइनस कोसेक थीटा आता क्वाड थीटा काढायचा राहिला बघा आपला टॅन मिळालाय ना आपल्याला मग क्वाड थीटा काय असतो 1 अपॉन टॅन थीटा किती मिळालाय टॅन मला माइनस 1 1 अपॉन माइनस 1 म्हणजे माइनस 1 व्हॅल्यू मिळालं आता सगळे व्हॅल्यू तुम्हाला ठेवता येते ओके 1 प्लस माइनस 1 टॅन थीटाची किंमत आहे आणि कोसेकची मिळाली आपल्याला माइनस रूट 2 छेदामध्ये 1 प्लस माइनस 1 माइनस माइनस रूट टू मग उत्तर किती मिळालं वरती बघा 1 माइनस 1 माइनस रूट टू छेदामध्ये 1 माइनस 1 प्लस रूट टू एकमेकाने दोन गेट कॅन्सल माइनस रूट टू अपॉन रूट टू आन्सर बिकम्स एकमेकाने गेट कॅन्सल माइनस 1 असं आपलं उत्तर सगळ्या शेवटी मिळतं ओके नाऊ एक्झाम्पल नंबर 8 इफ साईन थीटा इज इक्वल टू मायनस 3/5 आता थीटा लाईज इन 180 आणि 270 म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये थर्ड क्वाड्रंटमध्ये देन फाइंड द ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ थीटा किती म्हणायचं आता सोल्यूशन साईन थीटा किती दिलंय मायनस 3/2 3/5 ओके अँड थीटा विच इज ग्रेटर दॅन 180 डिग्री टू लेस दॅन 270 डिग्री कंसात थीटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट ओके आता साईन दिला असेल तर आता आपण तो कॉस काढून घ्यायचा कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर थीटा 1 मायनस मायनस 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर 1 मायनस याचं उत्तर येतं 9/25 तसे समान करा 25 मायनस 9 अपॉन 25 आन्सर बिकम 16 अपॉन 25 हे आलं कॉस स्क्वेअरचं उत्तर ना कॉस थीटा प्लस मायनस 4 अपॉन 5 ओके प्लस मायनस 4 अपॉन 5 आता याच्यातली बरोबर कोणती मग इथं म्हणायचं सिन्स थीटा लाईज इन कोणत्या क्वाड्रन थर्ड क्वाड्रन म्हणून काय म्हणताय कॉस थीटा ऑलवेज शोज द निगेटिव्ह व्हॅल्यू इन थर्ड क्वाड्रन ओके म्हणून त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह बरोबर आहे पॉझिटिव्ह बरोबर होणार नाही आता साईन आणि कॉस मिळाला की मग आपण सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची किमती काढू शकतो आता पहिलं घेऊ टॅन टॅन थीटा काय असतं साईन थीटा अपॉन कॉस थीटा साईन थीटाची किंमत किती आता दिलेली आपल्याला मायनस 3/5 हा किती मिळाला आहे मला आपल्याला मायनस 4 अपॉन 5 5 गेट कॅन्सल म्हणजे उत्तर आलं 3 अपॉन 4 आपोआप आलं पॉझिटिव्ह बरोबर थर्ड क्वार्टरमध्ये हा पॉझिटिव्ह असतो कॉट थीटा 1 अपॉन टॅन थीटा असतो 1 अपॉन 3 अपॉन 4 म्हणजेच 4 अपॉन 3 राहिला सेक थीटा सेक थीटा 1 अपॉन कॉस थीटा असतो 1 अपॉन मायनस 4 अपॉन 5 म्हणजे उत्तराला मायनस 5 अपॉन 4 कोसेक थीटा 1 अपॉन काय असतो साईन थीटा असतो याचं उत्तर 1 अपॉन मायनस 3/5 आन्सर बिकम मायनस 5 अपॉन 3 म्हणजे सगळ्या ट्रिग्नोमेट्री फंक्शनची काय मिळाली या ठिकाणी व्हॅल्यू मिळाली एक छानसा मार्ग आहे काही गोष्टी आता लक्षात ठेवा समजा तुम्हाला साईन दिला असेल पण काय रिॲक्शन घेऊ साईनवरून ताबडतोब काय करायचं कॉस थोडंसं आपण अजून व्यवस्थित लिहितो साईन जर तुम्हाला दिलं असेल साईन
त्याच्यावर काय काढायचा कॉस, कोणत्या फॉर्म्युलेने काढायचा, कॉस थीटा इज इक्वल टू प्लस मायनस वन मायनस सॉरी अंडर रूट वन मायनस, तसं न काढता आपण कॉस स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरते चालू, कॉस स्क्वेअर इज इक्वल टू वन मायनस साईन स्क्वेअर थीटा. ओके, ह्या फॉर्म्युला कॉसची किंमत मिळणार, कॉसवरून मग टॅन काढायचा असेल तर कसा काढणार, साईन थीटा अपॉन कॉस थीटा. कॉट काढायचा असेल तर कसं काढणार, वन अपॉन टॅन थीटा. आणि सेक काढायचा असेल तर वन अपॉन कॉस थीटा. आणि जर तुम्हाला साईनवरून कोसेक काढायचा असेल तर वन अपॉन साईन थीटा. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तर फाइंड आउट करता येतं. म्हणजे आपण इथून असं दोन एरो काढू शकतो, इथून हा पुढं न घेता आपण इथूनच काढू शकतो. इथं आपल्याला लिहिता येईल काय, वन अपॉन म्हणजे सेक थीटा, सेक थीटा कसं मिळालं मला, तर वन अपॉन कॉस थीटा मिळालं. अशा रिॲक्शन तयार करायच्या. समजा आता साईन दिलंय कॉसचं तसंच, मला सेक थीटा दिलाय, तर माझ्याकडे दोन मार्ग उपलब्ध आहे. एक मी टॅन थीटा काढीन, दुसरं काढीन कॉस थीटा. टॅन कसं काढेल, तर टॅन स्क्वेअर थीटा नथिंग बट वन मायनस सेक स्क्वेअर थीटा फॉर्म्युला वापरायचा. आणि कॉस काढताना वन अपॉन सेक थीटा असा फॉर्म्युला वापरायचा. इथून आता मला टॅनवरून कॉट म्हणून हा कसं काढणार, मी वन अपॉन टॅन थीटा. कॉसवरून मी साईन काढू शकतो, वन अप सॉरी साईन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन मायनस कॉस स्क्वेअर थीटा. येतं का, साईन कॉस मिळालं का सरळच मिळतं. कॉटवरून कॉट थीटा काढता येईल, टॅन थीटा इंटू सेक थीटा मला साईन थीटा पण आपल्या डायरेक्ट काढता येईल. मग साईन मिळाला की साईनवरून आपले सगळे गुणोत्तर फाइंड आउट करता येतात. ओके, साईनवरून कॉस काढ कॉस एक काढता येईल, हा कसा काढेन मी, वन अपॉन साईन थीटा. कॉसवरून मला सेक काढता येतो, सेक आपण दिलेलाच नाही का, आता कॉस आला, कॉट मिळाला, टॅन मिळाला, सगळेच मिळाले ना, सगळे गुणोत्तर मिळाले. ओके, म्हणजे ह्या मार्गांचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. समजा आता मला कोसेक थीटा दिला आहे, तर मी काही मार्ग वापरतो. पहिले मी कॉट काढेन, तर तो कसा काढेन माहिती आहे का, कॉट स्क्वेअर थीटा नथिंग बट वन मायनस कोसे स्क्वेअर थीटा. इथं साईन काढेन, तर हा वन अपॉन कोस एक थीटावरून. एकदा मला कॉट मिळाला की मी टॅन थीटाकडे जाईन, तो कसा काढेन, वन अपॉन कॉट थीटा. एकदा मला साईन मिळाला का मी कॉसकडे जाईन, हा कसा काढेन, कॉस स्क्वेअर थीटा नथिंग बट वन मायनस साईन स्क्वेअर थीटा सारखं करतोय. आता इथे एक दोन तीन चार मिळाले, कॉसवरून सेक थीटा काढता येतो, वन अपॉन कॉस थीटा. ओके, म्हणजे मला सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असे फास्टमध्ये मिळू शकतात. हे त्याचे थोड्या थोड्या माझ्या पद्धतीने केलेल्या रिॲक्शन्स आहेत. ओके.